विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मेळघाट दौऱ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी टीका केली होती। यावर नव्याचे 9 दिवस असतात असं म्हणत अजित पवार यांनी बावनकुळेंचा समाचार घेतला। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी संजय डाफ यांनी। अपने सोबत विरोधी पक्ष नेते अजित पवार मेळघाट दौरा केला, प्रदेशाध्यक्ष भाजपचा विरोध केलेला आहे, टीका केली आहे। मी सांगू का, मला त्या टीकेला काही महत्त्व द्यायचं नाही। मी एका चांगल्या हेतूने तो दौरा केलेला आहे। तिथले प्रश्न सुटावेत, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहे, अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करतोय, अशा वेळेत आजही आपल्या राज्यातल्या काही भागातल्या मुली लवकर लग्न करून त्या दुर्दैवाने कुपोषित बालकं तिथं जन्माला येत आहेत आणि त्यांचं जन्माला आल्यानंतर दुःखद निधन होतं आहे त्या बालकांचं, ही आपल्या सगळ्यांना कमीपणा आणणारी बाब आहे, माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे। आणि ह्याच्याकरता मी राजकारण करत नाही, ह्याच्यात आम्हा लोकांच्याही सरकारमध्ये असताना काही आम्ही कमी पडलो, आत्ताच्याही सरकारने प्रयत्न करावा। आम्ही आता विरोधी म्हणून त्याच्यामध्ये न राजकारण करता कसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढं जाता येईल, आणि ह्याच्यातून कदापि अशा प्रकारची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडणार नाही ह्याबद्दलची आपण काळजी घेऊ। त्याकरता टीका टिप्पणी करण्याचं काय कारण आहे? ते नवीन नवीन जरा झाले तर प्रांताध्यक्ष नव्याचे 9 दिवस असतात, त्याच्यावर त्यांना असं वाटत असेल विरोधी पक्षावर टीका केली म्हणजे फार आपल्याला महत्त्व मिळतं। मी विनाशकाले विपरीत बुद्धी एवढंच म्हणेन। कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाप, साम टीव्ही न्यूज, अमरावती।